कोगनोळी आर टी ओ चेकपोस्टजवळ क्रुझर व दोन चाकी अपघात प्रत्यक्षदर्शी व पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी की सकाळी आठच्या सुमारास वाड तालुका हुक्केरी येथील क्रूझर क्रमांक के ए चोवीस सदतीस एकोणपन्नास ही गाडी वाड या गावावरून गोकुळ शिरगाव एम आय डी सी येथे कामगारांना सोडण्यास जात होती व स्प्लेंडर यांच्यामध्ये येथील कोगनोळी चेकपोस्ट जवळ अचानक अपघात घडला यामध्ये स्प्लेंडर या या एकोणपन्नास चालक मानिक मुरलीधर पाटील राहणार सौंदलगा हे सौंदलगाहून गोकुळ शिरगाव एमआयडीशी येथे जात होते ते देखील यामध्ये दे जखमी झालेले आहेत क्लुझर मध्ये एकूण आठ लोक होते त्यामधील तीन लोक व दोन चाकीवरील एक लोक असे टोटल चार लोक जखमी झाले आहेत स्प्लेंडर त्या दोन्ही पण गाड्या नॅशनल हायवे पुणे रोडच्या दिशेने एमआयडीसी जात असल्यामुळे नेमका अपघात कसा झाला याची माहिती अद्याप कळू शकली नाही जखमींना निप्पाणी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केली आहे घटनास्थळी निप्पाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय अनिल कुंभार एसए कुंभार राजू गोरखनावर परशुराम घस्ती व्यंकटेश माने एचजी संदीप शिवप्रसाद यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून पुढील तपास करत आहेत